हरे कृष्णा। तर आज या खूप महत्वपूर्ण आणि शुभ दिनी तुम्हा सगळ्या वैष्णवांचा सगळ्या भक्तांचं स्वागत आहे। आजचा दिवस प्रत्येक गौडीय वैष्णवाच्या जीवनात खूप म्हणजे खूपच महत्वपूर्ण आहे आणि या संधीचा आम्ही पूर्णरित्या लाभ घेतला पाहिजे। स्वतः गौरांग महाप्रभू जे आज आम्ही गौडीय मठ किंवा ज्या याच्यामध्ये आम्ही गौडीय संप्रदाय किंवा आम्ही जे इस्कॉन म्हणतो, इस्कॉन ही गौडीय मठाचीच शाखा आहे किंवा ब्रह्ममध्व गौडीय गुरुशिष्य संप्रदाय म्हणतात, ते इस्कॉनमध्ये त्याची शाखा आहे। तर असा असे जे गौरांग महाप्रभू जे मूळ फाउंडर आचार्य आहे, त्याच्यानंतर मग पुन्हा प्रभुपादांनी पुन्हा स्थापना केली त्याची पाश्चात्य देशामध्ये जाऊन। तर अशा शुभदिनी तुम्हा सगळ्या वैष्णवांचं स्वागत आहे आणि मी धन्यवाद देऊ इच्छितो की तुम्ही मला संधी दिली चैतन्य महाप्रभूंबद्दल बोलण्यासाठी। तर मी खूप आभारी आहे तुम्हा सगळ्यांचा। तर आम्ही थोडासा सिद्धांत पाहू, म्हणजे थोडं तत्वज्ञान जाणून घेऊ गौरांग महाप्रभूंच्या आविर्भावाच्या पाठीमागचं, नंतर थोडीशी इलाजर वेळ भेटला तर। तर जसं भगवद्गीतेमध्ये चौथ्या अध्यायाच्या 9व्या श्लोकमध्ये वर्णन करतात, भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, जन्म कर्माचे मे दिव्य एवं यो वेत्ति तत्वतः त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नैति मामेति सोचन। जन्म कर्मच मे दिव्य, तर हे अर्जुन हे जाण, जन्म आणि कर्म दिव्य आहे माझे,
एवं यो वेति तत्वतः, आणि जो हे जाणतो कशा प्रकारे तत्वतः, असं नाही कृष्ण भगवंत आहेत, नाही, त्याच्या खोलीत जाऊन पूर्णपणे अभ्यास करून जेव्हा मी जाणतो की कृष्णांचं जे कार्य आहे आणि जन्म आहे दिव्य आहे, दिव्य म्हणजे ट्रान्सेंडेंट आहे, म्हणजे असं आमच्यासारखा भौतिक नाही, दिव्य आणि भौतिकमध्ये अंतर काय मी समजावून सांगतो तुम्हाला एकदा. आपला साधारण, आम्ही जे साधारण मनुष्य आहोत, आमचा जन्म साधारण किंवा भौतिक असतो आणि भगवंताचा दिव्य. दिव्य म्हणजे काय? भगवंत स्वतः जिथं पाहिजे तिथं अवतरित होऊ शकतात, ज्यांना पाहिजे त्यांना माता पिता स्वीकार करू शकतात, पण आपली परिस्थिती तशी नाही. आम्ही आमच्या कर्मानुसार पूर्व जन्मी ज्यांनी कर्म केले त्यांचे, त्याप्रमाणे आम्हाला एक विशेष माता पिता, विशेष एका ठिकाणी किंवा स्थानी किंवा देशी आम्हाला जन्म दिला जातो. जसं उदाहरणात तुम्ही इथले भक्त आहात, तुम्ही स्वतः निवडला नाही आहे तुम्ही या आईबाबाच्या पोटी जन्म घेणार, तसं तुम्हाला बळ जुगरीणं किंवा फोर्सफुली तुम्हाला तिथं जन्म घ्यावा लागतो, पण भगवंताचं तसं नाही. जसं की भागवतमध्ये वर्णन येतं ना की बद्ध जीव जो आहे, कर्मना दैव नेत्रेण, आमच्या पूर्वजन्माच्या कर्मानुसार दैव नेत्रेण, दैव नेत्र म्हणजे भगवंताच्या नियंत्रणाखाली, जी भगवंताची प्रकृती आहे त्याच्या नियंत्रणाखाली, कर्मना दैव नेत्रेण जंतुर देहोपपद्धते, जंतुर देहोपपद्धते म्हणजे एका जीवाला देह दिला जातो, पण भगवंत तसे नाही. भगवंत काय म्हणतात? जन्म कर्मचे मी दिव्य एवं योग इति तत्व, दिव्य आहे भगवान, ज्याला पाहिजे त्या माता पित्यांना सिलेक्ट करतात, जर देवकी बसू दे, पण त्याच्यासाठी तेवढी योग्यता लागते. भगवंत जर अवतरित व्हायचे असतील तर त्याच्यासाठी योग्य ते माता पिता पण भगवान स्वतः निवडतात, आणि ते कोणी साधारण व्यक्ती नसतात, ते असतात भगवंताचे शुद्ध भक्त. त्याच्या अवतरित भगवंत अवतरित होत नाही. जसं तुम्ही बघितलं, जर भगवान वेगवेगळ्या अवतारांमध्ये वेगवेगळे माता पिता निवडले, जसं देवकी वसुदेव, त्यानंतर इकडे रामायणमध्ये दशरथ वगैरे, असे इकडे चैतन्य लीलेमध्ये सुद्धा शची माता आणि जगन्नाथ मिश्र. तर आम्ही थोडेसे याच्यातून पुढे जाऊ आता. तर अशा प्रकारे भगवान जेव्हा अवतरित होता त्याच्या मागे काही हेतू असतात किंवा ध्येय असतात, असं नाही की भगवान उगाच अवतरित होता, असं नाही. भगवंत जेव्हा अवतरित होतात तर अनेक कार्य स्थितीला नेतात. तुम्ही जर बघितला भगवंतांचे मूळ 10 मुख्य जे आहे ते 10 अवतार आहे, आणि बाकीचे जे अंश इत्यादी धरून टोटल 22 अवतार होतात. तर त्याच्यामध्ये सगळ्या अवतारांचा हेतू एकच असतो, बद्ध जीवाचा उद्धार करणे. तर बाकी लीलामध्ये तुम्ही जर बघितला, कधी भगवंत ब्राह्मण म्हणून अवतरित झाले, कधी क्षत्रिय म्हणून झाले, कधी प्रभू श्रीरामचंद्र क्षत्रिय म्हणून झाले, संहार केला असुरांचा रावणाचा, भगवान श्रीकृष्ण म्हणून अवतरित झाले, त्यांनी पण कुरुक्षेत्राच्या युद्ध भूमीवर असुरांचा संहार केला, जसं मत्स्य अवतार घेतला, कुर्म अवतार घेतला, म्हणजे वैष्णव जसं सांगतात ना की केव्हा जन्म घेत भगवंत अवतरित होता, यदा यदा ये अधर्मस्य ग्लानी भवती भारत, म्हणजे जेव्हा जेव्हा यदा यदा ये धर्मस्य ग्लानी भवती भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सुजावेन, म्हणजे अभ्युत्थान धर्मस्य जेव्हा धर्माचं उत्थान किंवा धर्माचा नाश होतो तदात्मानं सुजावेन तेव्हा मी प्रकट होतो, असं कृष्ण वर्णन करतात 4:7 श्लोकमध्ये भगवद्गीते. आणि पुढच्या श्लोकमध्ये काय म्हणतात? परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां, परित्राणाय साधूनां साधूंची रक्षा, विनाशाय च दुष्कृतां, दुष्कृती जे आहे वाईट बुद्धी जे आहे किंवा असू जे आहे विनाशाय, त्यांचा विनाश करण्यासाठी, आणि धर्मसंस्थापनार्थाय धर्माची स्थापना, तीन हेतू याच्यामध्ये, एक परित्राणाय साधूनां साधूंची रक्षा, दोन विनाशाय च दुष्कृतां दुष्कृती जे असू आहे त्यांचा विनाश, आणि धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे निश्चितच अवतरित होतो. म्हणजे जेव्हा पण अधर्म अधर्माचा वर्चस्व होतो आणि धर्माची ग्लानी किंवा धर्म नष्ट होतो तेव्हा भगवंत धर्माची पुन्हा स्थापना करण्यासाठी अवतरित होतात, हे आम्ही जाणलं पाहिजे. तर आम्ही जर पाहिलं परित्राणाय साधूनां आणि विनाशायच्या दुष्कृतां, असुर जे आहेत किंवा राक्षस जे असतात, राक्षसी बुद्धीचे असुरी बुद्धीचे, ते
त्यांना मारण्यासाठी स्वतः कृष्णाला येण्याची गरज आहे काय? गरज नाही. कारण भगवान आमच्या शरीरामध्ये परमात्मा रूपात बसलेले आहे. जेव्हा परमात्मा रूपात वास करतात, सगळ्या शरीराचा कंट्रोल कृष्ण स्वतः करतात आतमध्ये बसून परमात्मा रूपात. आता हिरण्यकशिपूला मारण्याची, भगवान नरसिंहदेवांना खांबा तोडून येण्याची काय गरज होते? भगवान हृदयात बसले आहे, म्हटले असते श्वास बंद बंद, कुठं हिरण्यकशिपू वाचला असता, मेला असता? नाही नाही. जसं तर आम्ही काय प्रल्हाद आल्हाददायीने, आल्हाद म्हणजे प्रल्हादांना आनंद प्रदान करण्यासाठी भगवून येतात. हिरण्यकशिपूला मारणं एक बाह्य आहे, मूळ जे आहे ते प्रल्हादला आनंद देणं, म्हणजे वैष्णवांना आनंद देणं, ते मूळ कारण आहे. मूळ कारण मारणे नाही. मारायला काय, भगवान आपले आपल्या पार्षदांना पाठवून पण मारू शकतात, त्याची गरज नाही. तर भगवान मूळतः जर तुम्ही कृष्णलीला रामलीला ह्या एक म्हणजे आता ह्या ज्या होत्या ना अन्य लीला जर तुम्ही पाहिला, भगवान देवता झाले किंवा स्वर्गातून उपेंद्र, उपेंद्र म्हणजे वामन अवतार झाले, असे वेगवेगळे अवतार घेतले, पण जे सगळ्यात जास्त आकर्षित करतात ते मनुष्य रूप, त्याच्यामध्ये राम कृष्ण आणि गौरांग महाप्रभू. या म्हणजे कारण ते मनुष्य रूपात पृथ्वीवरती अवतरले, बाकी याच्यामध्ये स्वर्गात अवतरले इत्यादी, पण या रूपात राम कृष्ण आणि चैतन्य महाप्रभू या रूपामध्ये पृथ्वी तलावरच अवतरले. म्हणून साधारण मनुष्याला जास्त आकर्षण असतं या यांच्याप्रती, अवतारांप्रती. तर आम्ही पाहू थोडंसं आम्ही याला हे देऊ फ्लोमध्ये येऊ की मूळ कारण आम्ही आता पहिला करू, नंतर बाह्य कारण. जे मूळ कारण होतं, तुम्ही जर बघितलं नरसिंहलीला, नरसिंहलीलेमध्ये जेव्हा हिरण्यकशिपूचा वध केला भगवान नरसिंहदेवाने, तेव्हा तुम्हाला जर माहीतच आहे डिटेलमध्ये सांगायची गरज नाही, तेव्हा जसं की क्रोधित होते, खूप संतप्त होते, एवढे क्रोधित होते की स्वतः लक्ष्मीदेवी त्यांची जी सहचरणी ती सुद्धा घाबरत होती त्यांच्याकडे येण्यासाठी. मग म्हटलं कोण जाणार होता? ब्रह्मदेव म्हटले मी नाही जाणार बाबा, खूप संतप्त आहे प्रभू. मग म्हटले नारद मुने तुम्ही शुद्ध भक्त आहात, भगवान विष्णू म्हटले चला माझ्या हातात नाही होणार आहे बाबा, मी नाही जाणार म्हटले. मग थर्ड कोण म्हटले बघितले शिवजी आहे, वैष्णवानाम यथा शंभू, सगळ्या वैष्णवमध्ये महान कोण आहे? शंभू विष्णू शिवजी. तर ब्रह्माजी नजर टाकली शिवजीकडे, शिवजी नाही नाही बाबा माझ्या ना हाताला नाही होणार आहे का. मग लक्ष्मीदेवी, लक्ष्मीदेवी म्हटलं मी एवढं संतप्त प्रभू ना कधी पाहिलं नाही आणि मी काही जाणार नाही. मग शेवटी बघितलं प्रल्हाद महाराज, सगळे घाबरलेले होते क्रोधानं, प्रल्हाद महाराज एकदम शांत होते, हात जोडून म्हटलं हां यांच्यासाठीच अवतरले, हेच काम करू शकतात. हार दिला एक पुष्पहार, म्हटलं जा आणि प्रभूंना अर्पण कर. मग प्रल्हाद महाराज गेले, तेव्हा नरसिंहदेवाने जेव्हा पाहिलं त्यांना, जसं एक सिंह आहे ना आपल्या पिल्लाला जिभेनं चाटतो, तसे नरसिंहदेवाने प्रल्हाद महाराजने जिभेनं चाटलं. मग प्रल्हाद महाराज त्यांना हार घातला आणि प्रल्हाद महाराज येऊन त्यांच्या मांडीवर येऊन बसले. जेव्हा मांडीवर बसले, जसं आहे ना पित्याच्या मांडीवर जेव्हा पुत्र बसतो, वात्सल्य भाव म्हणजे जे पित्याचं पुत्राप्रती जे आकर्षण असतं ते जागृत झालं, मग ते मांडीवर बसलं. जेव्हा मांडीवर बसले तेव्हा वात्सल्य भाव जागृत झालं. मग भगवान विष्णू म्हणजे भगवान नरसिंहदेवांच्या हृदय एक भावना जागृत झाली, म्हणजे रस आस्वादन करण्यासाठी त्याने विचार केला अरे रे मला पण वात्सल्य वात्सल्य रस असलेल्या लीला आस्वादन केला पाहिजे. म्हणून त्यांनी पुढचा जो एकला अवतार घेतला मनुष्य रूपामध्ये, म्हणजे मनुष्याप्रमाणे प्रभू श्रीरामचंद्र म्हणाले. मग त्याच्यामध्ये मात्या आईच्या मांडीवर बसणे, आईशी खेळणे, दुग्धपान करणे ह्या लीला केल्या. मग जेव्हा मोठे झाले आणि त्यांचे जे भाऊ होते ना लक्ष्मण भरत शत्रुघ्न, नेहमी आदर करायचे त्यांचा, कधी अनादर करत नव्हते. जेव्हा मोठे झाले, विवाह झाला, वनवासात गेले, वनवासामध्ये गेल्यानंतर त्यांनी पाहिलं जेव्हा सीताहरण झालं, त्याच्यानंतर जे वानर एकत्रित केले, तेव्हा सुग्रीव, अंगद, हनुमान, जामुनजी असे अनेक जण होते. मग त्यांनी पाहिलं की यांना आदर आहे माझ्याप्रती, आदर आहे, पण जेव्हा आदर असतो ना, एक रिस्पेक्ट असतो ना मध्ये, तेव्हा ती वॉलसारखी आहे, म्हणजे प्रेमाचं आदान प्रदान करण्यासाठी. मग ते काय करायचे, मित्रामध्ये आदर असला तर मित्रता कशी होणार, शिवी कोण देणार त्याला, एक मारणार कोण पाठीवा म्हणून तो आनंद नाही ना. मग त्याच्यासाठी हे काय केले की हा आदर असल्यामुळे ते बघितलं की सुग्रीव जसं आहे ना, बाकी कशा आहे ना, सुग्रीव कधी एकदा चुकून एकदा ना सुग्रीवाचा पाय प्रभू श्रीरामचंद्रांना लागला,
तर ते एवढे कळवळले की क्षमा करा प्रभू, माझा अपराध झाला तुमच्या चरणांप्रती, माझा पाय तुम्हाला लागला, क्षमा करा. तर प्रभू श्री रामचंद्र खूप वाईट वाटला की अरे किती आदर देतात हे मला, कोणी मित्रतेचं आदान प्रदान करतच नाही, कोणी एवढा आनंदाने कोणी राहतच नाही माझ्यासोबत, सगळे आदर द्यायला भगवान विष्णूप्रमाणे. मग त्यांच्यामध्ये ती उत्सुकता जागृत झाली भगवंतांमध्ये की पुढच्या आता या अवतारामध्ये काय करायचं, मित्र मित्रामित्रामध्ये रस साख्य रसाचं आस्वादन करायचं आणि माधुरी रसाचं पण. मग त्याच्यासाठी जेव्हा पुन्हा अवतार झाला कृष्णाचा, त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता इथं कधी खेळले बागडले नाही. तुम्हीला राम अवतारामध्ये कुठं लिहिलं आहे की रामाने लक्ष्मणाने कुस्ती खेळली किंवा रामांची कुस्ती झाली सुग्रीवांशी, एकमेकांनी थट्टामस्करी पाय ओढले, उष्ट खाल्ले, असं काही वर्ण नाही. राम म्हणजे मर्यादा पुरुषोत्तम, मर्यादेची स्थापना केली, एक पत्नी एक वचनेने एक बाणी असं रामाचं वर्णन येतं. पण कृष्णा लीला पुरुषोत्तम, पूर्ण पुरुषोत्तम, काही रूल्स रेग्युलेशन्स नाही असे हे दाखवले. पण त्याच्यानंतर गृहस्थ जीवनात प्रवेश केल्यानंतर त्याने ते पण दाखवले की मर्यादा कशी असावी लागते, गृहस्थाचं कर्तव्य काय इत्यादी. जेव्हा कृष्ण अवतारामध्ये आले तेव्हा कृष्णाने भरपूर लीला केल्या, जसं तुम्हाला गोपींसोबत लीला केल्या, त्याच्यानंतर गोप बालकांसोबत लीला केल्या, कुस्ती खेळायचे, त्यांच्या खांद्यावर चढून बसायचे, गोप बालक त्यांच्या खांद्यावर चढून बसायचे, एकमेकांना मारायचे, पाण्यात पोहायचे, ब्रह्मविमोहन लीलेच्या आधी एक माहिती आहे ना तुम्हाला, ते उष्ट खायचे सगळ्यांच्या मध्ये बसून. मग ह्या सगळ्यांना भगवंत आहेत, ते कोणी साधारण व्यक्ती नाही, पण त्यांच्यासोबत असा व्यवहार, मग हे ब्रह्माजीला पण सहन होत नाही, कारण सगळ्या ब्राह्मणांचे ब्रह्माजींचे सुद्धा पिता आहे भगवान आणि विष्णू ते स्वतः. मग हे पाहिलं. पण जेव्हा मग कृष्ण जसेसे मोठे झाले, भगवंतानी गायले, सगळ्या लीला संपवल्या, पण 1:68 श्लोकमध्ये सांगतात ना, सर्व धर्मान परित्यज्य मामेकं शरणं व्रज, अहं त्वां सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच. ही गोष्ट सांगितली की सगळ्या सर्व धर्मान परित्यज्य, सगळ्या धर्मांचा परित्याग करा. सर्व धर्मान म्हणजे कोणता धर्म एक्झॅक्ट, सो कॉल्ड रिलिजन जे आम्ही म्हणतो ना, उदाहरणार्थ हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, सिख, हे सो कॉल्ड धर्म आहे, म्हणजे हे धर्मच नाही आहे, हे संप्रदाय किंवा त्याला संप्रदाय म्हणू शकतो आम्ही, धर्म नाही ते. मूळ धर्म जो आहे तो भागवत धर्म आहे. कौमार आश्रित प्राग्यो धर्मान भागवतानी, जो प्रल्हाद महाराज होता धर्म, तो धर्म आहे. सवय पुंसाम परो धर्म येतो भक्ती अधोक्षजे, भगवान विष्णूंची भक्ती करणे सवय पुंसा परो धर्म सगळ्यात मोठा धर्म आहे. यथा भक्ती अधोक्षजे, अधोक्षजे भगवान विष्णूंची भक्ती करणे हा मूळ धर्म आहे. आणि जर तुम्ही पाहिलं ना, सगळेजण त्याच्या मागेच आहेत, धर्मपालन आत्मसंतुष्टी येतो भक्ती अधोक्षजे अयुकी अप्रतियता ययात्मा सुप्रसिद्धते, आत्मा याच्याने प्रसन्न होतो. जो आत्मा प्रसन्न होतो तो धर्म असतो, आत्मा असंतुष्ट आहे हा धर्म नाही. तर जेव्हा कृष्ण लीला करत होते त्याच्यामध्ये त्यांनी बघितलं की गोपींचं प्रेम कृष्णावरती, की गोपी किती प्रसन्न आहेत, कृष्ण नामामध्ये प्रसन्न आहेत आणि कृष्णाच्या रूपाचं आस्वादन करतात. आणि या दुसऱ्या बाजूला जे सांगितलं सर्व धर्मान प्रत्येक मामेकम शरण रज, तर या दोन गोष्टींचा अभाव कृष्णांसाठी राहिला. एक म्हणजे कृष्णाने काय सांगितलं, आदेश दिला सर्व धर्मान परित्यज्य, आदेश ऑर्डर दिले मामेकम शरणं व्रजा, मग ही जी सोडलेली ऑर्डर ती आचरणात कशी आणणार. आणि दुसरं गोपींचं कृष्णांप्रती प्रेम आणि जे नामामध्ये रुची घेतात गोपी, ह्या दोन गोष्टी घेऊन पुन्हा चैतन्य महाप्रभू जेव्हा अवतरित झाले, त्यांचं झालं की भगवान श्रीकृष्ण एका द्वारकेमध्ये जे मार्बल्स असतात ना त्याच्यामध्ये, असं आम्ही जर पाहिलं म्हणजे स्फटिक स्फटिक मण्यांची हे असायचे फ्लोअर असायचे तेव्हा द्वारकेमध्ये, मग भगवंतांनी एकदा पाहिलं स्वतःला की भगवत एवढे सुंदर आहे, भगवत आश्चर्यचकित झाले मी एवढा सुंदर आहे मलाच माहीत नाही, म्हणून याच्यासाठी गोपी एवढा आनंद घेतात. मग त्या रूपाचं आणि नामाचं आस्वादन करण्यासाठी पुन्हा चैतन्य महाप्रभू जेव्हा अवतरित झाले तेव्हा त्यांनी दोन गोष्टी शिकवल्या, भक्ती आणि दुसरं म्हणजे कशाप्रकारे सर्व धर्मानुपरीतेश मामेकम शरण व्रज, म्हणजे सगळ्या धर्माचा त्याग करून कृष्णाची शरण घेणे, हे चैतन्य महाप्रभू शिकवलं. आणि चैतन्य चैतन्य चरितामृतमध्ये काय सांगतात, आपणही आचार्य प्रभू जगते शिकाय, स्वतः आचरण करून जगाला शिकवणे. टीचर म्हणजे काय, टीचर म्हणजे जो पहिल्यांदा आपल्या जीवनात उतरतो नंतर दुसऱ्याला शिकवतो त्याला टीचर म्हणतात.
आजकल टीचर नहीं चीटर है, प्रभुपाद सांगतात ना दे आर नॉट टीचर दे आर चीटर्स. का कारण ते शिकवतात असं कर तसं कर, त्यांच्या जीवनात प्रॅक्टिकल काहीच नसतं त्याच्यामध्ये. म्हणून ना प्रभुपाद सांगतात ना मॉडर्न एज्युकेशन इज स्लॉटर हाऊस. ते ज्या भावना आहेत धर्म रिलिजन सगळं नष्ट होत असतात. मग अशा प्रकारे चैतन्य महाप्रभूने मूळ अवतार हा हे अवतार घेण्याच्या मागचं मूळ कारण की कृष्ण भक्ती कशी करायची आणि श्रेष्ठ कृष्ण भक्ती कोण, तर गोपींनी केलेली, वृंदावनच्या गोपींनी केलेली. आणि त्याच्यामध्ये कशा प्रकारे धर्माचा त्याग करून सगळ्या जे सो कॉल्ड रिलिजन म्हणजे त्याला मराठी तथाकथित धर्मांचा त्याग करून कशाप्रकारे कृष्णाची शरण ग्रहण करणे ह्या गोष्टी शिकवल्या. तर आम्ही पाहू शकतो की चैतन्य महाप्रभूंचं जे वर्णन येतं की अजानुलंबित भुजो, अजानुलंबित भुजो, अजानुलंबित म्हणजे जे हात आहेत ना भुजो त्यांचे हात जे आहेत अजान म्हणजे गुडघ्याच्या खालीपर्यंत जातात चैतन्य महाप्रभूंचे हात. जे महापुरुषाचं एक लक्षण असतं, महापुरुषाचे लक्षण जे गुडघे आहेत ना आमचे हात बघा गुडघ्याच्या खाली जातात ते वेळात चैतन्य महाप्रभूंचे हात गुडघ्याच्या खाली पण जायचे. कृष्ण सुखदेव गोस्वामींचे चैतन्य महाप्रभूंचे किंवा राम कृष्ण तुम्ही जर पाहिला तर बघा कधी पण सुखदेव गोस्वामींचं वर्णन तर भागवतामध्ये चित्र पण आलेलं असतं. अजानुलंबित भुजो कनकावधातो, कनक म्हणजे सोनं, कनकावधातो यज्ञ संकीर्तनायक पितरो कमलायक आक्षो. यज्ञ संकीर्तनायक पितरो म्हणजे यज्ञ संकीर्तनचे पितरू, पितरू म्हणजे पितरू म्हणजे हे माता पिता नाही त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ म्हणजे वरचे जे याची स्थापना करतात. यज्ञ संकीर्तनायक पितरो कमलायक आक्ष, कमलय अतक्ष अक्ष जे अक्ष आहे ते कमळाच्या याच्याप्रमाणे त्यांच्या पाकळ्यांप्रमाणे. विश्वंभरो कोण आहे ते विश्वंभर किंवा चैतन्यगुरु. विश्वंभरो द्विजवरो, द्विज वर, द्विज म्हणजे ब्राह्मण, वर म्हणजे ब्राह्मणांमध्ये श्रेष्ठ. विश्वंभरो द्विजवरो युगधर्म पालो, कलियुगाचा जो धर्म आहे त्याचं पालन करणारे. कलि युगधर्म पालो वंदे जगत प्रिय करो करुणा अवतारो, वंदे जगत प्रिय करो त्यांना नमन करतो, प्रिय करो करुणा अवतारो. तर हे करुणा अवतार आहे चैतन्य महाप्रभू. म्हणून कलियुगासाठी विशेष कार्य केलं चैतन्य महाप्रभूने ते कोणतं, हरिनाम संकीर्तन देऊन. कारण पाहिलं चैतन्य महाप्रभूने की दोन पाहिलं की वेदशास्त्रामध्ये कुठंही असं वर्णन नाही आहे, फक्त कलियुगासाठी जो आहे तो हरेरणाम 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 ऐव केवलम कलो नास्तिव 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 गतिरण्यता. तीन वेळा सांगितलं हरेरणाम 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 ऐव केवलम कलो नास्तिव 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 गतिरण्यता. इकडे तीन वेळा, हे पण तीन वेळा. याच्याशिवाय कोणताही उपाय नाही, कोणताही उपाय नाही, कोणताही उपाय नाही, फक्त हरिनाम. त्याच्यामागे आचार्य सांगतात, विश्वनाथ कृष्ण ठाकूर सांगतात हरेनाम 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 म्हणजे फक्त हरिनाम, फक्त भक्ती, न कर्मकांड न ज्ञानकांड न उपासनाकांड, फक्त हरिनाम. असे तीन त्याचे हे सांगतात विश्वनाथ कृष्ण ठाकूर का वर्ण. तर त्याच्यासाठी आम्ही हे जाणलं पाहिजे की फक्त भक्ती मार्ग आहे किंवा हरिनाम आहे. जसं आहे ना, जर तुम्ही भागवत वाचलं ना कलिर दोषो निधी राजन, कली जो आहे कलियुग जे आहे निधी म्हणजे ज्याला मी भंडार भंडार म्हणतो ना, कलिर दोषो निधी राजन अस्तिती एको महान गुणा, एकच महान गुणा आहे. कोणता, कलिर दोषो निधी राजन अस्तिती एको महान गुणा कीर्तनादेव कृष्णस्य मुक्त संग परम रजे. कीर्तनादेव कृष्णस्य जे भगवान श्रीकृष्ण आहे ते कीर्तन जे त्यांचं जे आहे कीर्तनादेव कृष्णस्य मुक्त संग परम रजे. तर मुक्त संघ याच्यातून मुक्त होऊ शकतो. तर चैतन्य महाप्रभूंचा जो अवतार होता त्याचा मूळ हेतू जो होता एवढाच हरिनाम. आणि चैतन्य महाप्रभू जसं कृष्ण आहेत ना वध केले, कृष्ण लीलेमध्ये पण असुरांचा वध केले, रामलीलेमध्ये रावणाला मारले, पण चैतन्य महाप्रभूंचा अस्त्र करतात तिकडे सुदर्शन होतं कृष्ण लीलेमध्ये, रामलीलेमध्ये बाण धनुष बाण. मग चैतन्य महाप्रभूंची कोणती अस्त्र होता, हरे कृष्ण महामंत्र. त्या हरे कृष्ण महामंत्राद्वारेच सगळ्यांच्या हृदयातील असूर मारतात. हां, आता आम्ही पण कोण कोण होतो, हां आमची माहिती नाही त्यांची परिस्थिती. आम्हाला चैतन्यवर त्या हरिनामाद्वारे मारले, आम्हाला शस्त्र उचलले नाही असं येते ना वर्णन. जर शस्त्र उचलले तर सगळे कलियुगाच्या लोकांना मारावं लागणार, एकही योग्य व्यक्ती नाही कलियुगात, एकही पुण्यवान नाही, सगळे पापी आहेत, सगळे धरतीसाठी भोज आहेत. पण चैतन्य महाप्रभूंनी महामंत्र घेऊन आम्हाला शुद्ध केलं. त्यासाठी मी सगळ्यांच्या ठिकाणी प्रार्थना करतो
मला पण आशीर्वाद द्या, बोलणं सहज आहे करणं कठीण आहे माहीत आहे सगळ्यांना, तर मला पण आशीर्वाद द्या. आणि मी पण तुम्हाला विनंती करतो की अशा या शुभदिनी सगळ्यांनी प्रण घेतलं पाहिजे की जेवढं होईल तेवढं आम्ही प्रामाणिकतेनं भक्ती करू आणि चैतन्य महाप्रभू दिलेला हा महामंत्र चांगल्या प्रकारे आम्ही जप करू. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. श्री श्री गौर पूर्णिमा महामहोत्सव की जय. श्री गौरांग महाप्रभु की जय. श्री प्रभुपाद की जय. गौर प्रेमानंदे की जय.